गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई हावडा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाला थांबवत त्याला धमकावून ट्रक मधून डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या दोन लोकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत त्यांच्याकडून 56,14,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रक चालक प्रदीप यादव हा भारत बेंच कंपनीचा ट्रक गडचिरोली जिल्ह्याच्या सोजागड पहाडीवरून आयरन मिट्टी रायपूर येथे घेऊन जात असताना रात्रीच्या सुमारास नॅशनल हायवे 53 वरील कोमारा गावाजवळील आराध्य पेट्रोल पंप जवळ नैनपूर येथे थांबला असताना 20 ते 25 वर्षीय वयोगटातील 4 अनोळखी आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या बोलोरो गाडीने ट्रक जवळ येऊन ट्रकवर चढून चालकास धमकावून शिवीगाळ करून व इतर आरोपींनी ट्रकच्या डिझेल टँक मधून अंदाजे 175 लिटर डिझेल काढून नेल्याची तक्रार ट्रक चालकाने डुगीपार पोलिसात केली असून पोलिसांनी तपास चक्री फिरवत 19 वर्षीय आरोपी हिमांशु विश्वकर्मा 27 वर्षीय सलमान बशीर खान दोन्ही राहणार मंडला मध्य प्रदेश यांना अटक केली असून त्या दोघांनी त्यांच्या 5 साथीदारांसह मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. दोन्ही आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या 2 इनोव्हा 4-चाकी गाड्या व डिझेल विक्रीचे पैसे व इतर साहित्य असा 56,14,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.